नमस्कार, मी संदीप देसाई. या विशेष वृत्त मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत. राज्यभरात मराठा समाजाचा आरक्षणासाठी आटापिटा आणि संघर्ष सुरू असताना आता ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झालाय. सरकारनं स्थगित केलेली मेगा भरती तात्काळ सुरू करावी अशी मागणी ओबीसी नेत्यांनी लावून धरली आहे. ओबीसी समाजानं रस्त्यावर भीक मागत फिरायचं का असा थेट सवाल ओबीसी विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय. मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकर भरती सुरू करा अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा केल्याचं वडेट्टीवार म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही आहे, मात्र ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण नको अशी रोखठोक भूमिका ओबीसी समाजानं घेतलेली आणि याच मागणीसाठी ओबीसी नेत्यांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. ओबीसी समाजातर्फे 3 नोव्हेंबरला राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल. तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केलेला आहे. लोकसंख्येवर आधारित आरक्षण द्यावं ही आमची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे आता निर्माण झालेल्या नव्या पेचावर सरकार नेमका कसा तोडगा काढणार हे बघावं लागणार आहे. या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार यांनी संतप्त सवाल उपस्थित केलाय. मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकर भरती करण्याची मागणी यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. आमचं इतरांना सांगणं आहे की बाबांनो, तुम्हाला काय पाहिजे ते मिळवा, पण आमच्यावर अन्याय करू नका, आमच्या पोरांचं भविष्य बर्बाद करू नका. ही आमची विनंती बाकीच्यांना असणार आहे. जे हे आरक्षणाच्या संदर्भात इतरांचंही थांबवा असं जर कोणी म्हणत असेल, तो मला वाटतं की आपल्या समाजाला न्याय मिळवत असताना बहुजन समाजावर अन्याय करतो आहे. आणि ती भूमिका बहुजन समाजाने अजिबात खपवून घेता कामा नये. आवश्यकता पडली तर बहुजन समाजाने रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता पडली. या खात्याचा मंत्री म्हणून जरी मी असलो तरी पण अन्याय सहन करण्याची एक मर्यादा असते, ती मर्यादा आता संपत आलेली आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना कालच्या कॅबिनेटमध्ये आम्ही सांगितलंय की साहेब, या संदर्भात काहीतरी तातडीने निर्णय घ्या आणि या पोरांच्या मनात असलेला असंतोष आता परत वाढू देऊ नका. ही विनंती आम्ही ऑलरेडी केलेली आहे. दरम्यान ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. अशा मागणीमुळे या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसीद्वारे याचा वाद निर्माण होईल आणि विनाकारण संघर्ष होईल आणि हा संघर्ष आम्हाला होऊ द्यायचा नाही. हा महाराष्ट्राचा जो सामाजिक समतोल आहे तो आपला असाच राखायचा आहे. पण जर का ही मागणी जर आणखी उग्रपणे जर लावून धरली गेली तर मग आता ह्या ओबीसी समाजाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. येत्या 3 तारखेला या महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज जो आहे तो तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देणार आहे आणि सरकारला इशारा देणार आहे कुठल्या परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला जे आहे धक्का लागता कामा नये. आणि जर अशा प्रकार जर सरकारकडून झाला तर मग मात्र ओबीसी समाज याच्या पक्षासुद्धा उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. तर मराठा आणि ओबीसी समाजाच्या विषयामध्ये राज्य सरकारनं मध्यम मार्ग काढावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. मराठा समाजाची भावना ही आहे की आमच्या बरोबर ओबीसी समाजाचंही नुकसान होता कामा नये आणि म्हणून सरकार म्हणून मध्यम मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. एक तर तेवढ्या जागा राखीव मराठा समाजासाठी ठेवून त्यांना मॅग्नेटेड पूर्वलक्षी प्रभावानं नंतर त्यांना घेतलं गेलं पाहिजे. किंवा ओबीसी समाजाच्या मुलांचाही यजमान जर होत असेल तर भविष्यामध्ये त्यांनाही सामावून घेण्यासंदर्भात काही रिलॅक्सेशन सरकार विशेष बाब म्हणून करणं आवश्यक आहे. आपण बघतोय मागच्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण असेल किंवा आता ओबीसीच्या सगळ्या नेत्यांनी सुद्धा एल्गार पुकारलेला आहे. राज्यामध्ये कुणाला किती टक्के आरक्षण आहे त्यावर एक नजर टाकूया. राज्यामध्ये एकूण आरक्षण 74% आहे. त्यामध्ये अनुसूचित जातींना 13% आहे, अनुसूचित जमातींना 7% आरक्षण आहे. इतर मागासवर्गीय 19%, विशेष मागासवर्गीय 2%, विमुक्त जाती 3%, NT 2.5%, NT धनगर 3.5%, विजय NT 2%, मराठा 12% आणि आर्थिकदृष्ट्या मागास 10%. आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा क्रांती समन्वयक मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे सुद्धा आहेत आणि ओबीसी अभ्यासक श्रावण देवरे सुद्धा आपल्यासोबत आहेत.
आपण या दोघांकडून दोन्ही समाजांची आणि दोन्ही समाज संघटना आहेत त्यांची काय नेमकी भूमिका आहे हे जाणून घेणार आहोत. ओबीसी अभ्यासक श्रावण देवरेंच्याकडे पहिल्यांदा आपण जाणार आहोत. श्रावणजी, आपण बघतोय की मराठा समाज सुद्धा वारंवार असं म्हणतोय की ओबीसींमध्ये आम्हाला आरक्षण नको आहे, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागायला नको. तरी सुद्धा अशा प्रकारे ओबीसी नेते एल्गार करताना दिसत आहेत की आमच्या आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही. नेमकं काय परिस्थिती आहे, ओबीसी समाजाचं म्हणणं काय? नाही, एल्गार वगैरेचा इथे प्रश्न येत नाही. अन्यायाचा प्रश्न आहे आणि तो अन्याय होऊ नये यासाठी ती काळजी घेतली जाते आहे. अन्याय तर फडणवीस साहेबांनी करूनच टाकलेला आहे. म्हणजे हे जे काही वाक्य वापरतात नेहमी की ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण, हा जो वाक्प्रचार आहे हा वाक्प्रचारच मुळात चुकीचा आहे. ओबीसीला धक्का लागलेलाच आहे कारण मराठा समाजाला SEBC चा दर्जा देऊन टाकलेला आहे आणि तो चुकीच्या पद्धतीने दिलेला आहे आणि चुकीच्या पद्धतीने गायकवाड आयोगाची निर्मिती करून चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करून खोट्या पद्धतीने मराठा समाजाला SEBC दर्जा देऊन टाकला आहे. त्यामुळे ओबीसीला धक्का लागलेलाच आहे आणि ही टांगती तलवार आहे. ही टांगती तलवार सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून केव्हाही ओबीसीच्या डोक्यावर पडू शकेल आणि मराठा समाज हा SEBC ठरल्यामुळे तो ओबीसींच्या 19% आरक्षणामध्ये तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो हे मी अगदी सुरुवातीपासून सांगतो आहे. अगदी सुरुवातीपासून SEBC चा दर्जा दिल्यामुळे ओबीसींवर टांगती तलवार आहे आणि जरी ते वेगळं आरक्षण घेतलं त्यांनी तरी सुद्धा हे जे बांधलेले जे भिंती असतात की तुम्ही इकडे घ्या तुम्ही तिकडे घेऊ नका, हे सगळे जे काय आहेत या सगळ्या भिंती तोडून एखादा समाज जर बलशाली असेल, सत्ताधारी असेल, ताकदवान असेल तो समाज आजूबाजूच्या भिंती तोडून दुसऱ्यांच्या घरामध्ये घुसून तो सगळ्यांचं लाटल्याशिवाय राहत नाही आणि हे मराठा समाजाच्या बाबतीत होणार म्हणजे होणार. अगदी श्रावण देवरेजी तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण राजेंद्र कोंडरेंच्याकडे जाऊया. राजेंद्रजी, आपण बघितलं की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस सरकारवर सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे देवरे यांनी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही किंवा काय हे आश्वासन देण्यापेक्षा हा धक्का कधीही लागू शकतो SEBC च्या अंतर्गत. यावर आता मराठा समाजाचं काय म्हणणं आहे? मुळामध्ये त्यांचे पहिले दोन आरोप मी पहिले खोडून काढतो की सत्ताधारी जमात आहे, बलशाली जमात आहे असा जो आरोप केलाय तो दादांत खोटा आहे. सत्ताधारामध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व जर असलं आणि त्यांनी मराठा समाजाच्या प्रो मध्ये भूमिका घेतली असती तर आम्हाला आरक्षण मिळवण्यासाठी 30 वर्ष लागली नसती. नंबर 2, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता म्हणजे एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जशी असते की माझ्या कंपनीच्या आवारामध्ये कोणी यायचं नाही. या देशामध्ये घटना आहे, आपल्याकडे कायदा आहे, राज्य मागासवर्ग आयोगाचा कायदा आहे, सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर्स आहेत. याला अनुषंगून एखाद्या आयोगाने जर रेकमेंडेशन केलेलं असेल, शिफारस केलेली, ती विधिमंडळाने स्वीकारली, विधिमंडळात हायकोर्टाने जर स्वीकारलेली असेल तर या सगळ्या गोष्टी खोट्या आणि ज्या तुम्ही केलेल्याच नाहीत त्या मात्र खऱ्या. हे थोडक्यात असं आहे की आपल्या बांधापेक्षा 2 गुंठे जागा जर आपण पूर्वी जास्त व्यापलेली असेल तर ती माझी कशी होऊ शकते. या देशात कायदा आहे ना आणि तो राज्य मागासवर्गाचा आयोगाचा जो कायदा आज आहे तो सगळ्या नेत्यांना माहिती आहे. हे सर्व नेते त्यांच्या समाजाची दिशाभूल करतायत. असं काही नाहीये, ओबीसीच्या कोणत्याही प्रवर्गातली एखादी जात 10 वर्षांनी ती बाहेरही जाऊ शकते आणि नव्याने दुसरी जात येऊ शकते. हे वास्तव त्यांनी लोकांना सांगायला पाहिजे. ते दिशाभूल करून त्यांचं नेतृत्व एस्टॅब्लिश करण्याचा जो प्रयत्न आहे तो खऱ्या अर्थाने निषेधार्ह आहे आणि त्याचं खापर मराठा समाजाच्या आरक्षणावर टाकणं हे अत्यंत सर्वस्वी चुकीचं आहे. अजून समाजाला लाभच मिळालेले नाही. प्रत्येक वेळेस आम्हाला कोर्टात जावं लागतंय, आताही सुप्रीम कोर्टात आहे. जो लाभ अजून आम्हाला मिळालाच नाही, आमच्या मागच्या नियुक्त्या मिळाल्या नाहीत, आमच्या मुलांना अजून शिष्यवृत्ती त्याची मिळत नाही, तरी देखील हे म्हणतात सगळं आमच्यावर घाला आहे. हे सर्वस्वी चुकीचं दादांत खोटं आहे. हा गवगवा तयार करायचा आणि मराठा आरक्षणाला धोका निर्माण करायचा, राजकीय इच्छाशक्ती जर असेल ती दडमळीत करायची, हा त्यांचा प्लॅन आहे. अगदी राजेंद्र कोंडेजी, लक्षात आला तुमचा मुद्दा. श्रावण देवरेजी, आपण बघतोय की आता राजेंद्र कोंडे यांचं म्हणणं आहे की ओबीसी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हे नवं नेतृत्व निर्माण करताना दिसत आहेत आणि उगाच ओरड चालली असा त्यांचा आरोप आहे. काय म्हणणं आहे? खरंच उगाच ओरड चालली आहे. तुम्ही आता कायदेशीर बाबी पण सांगितलेल्या आहेत. या सगळ्यामध्ये आता मराठा समाजावर केलेले सगळे आरोप किंवा मराठा क्रांती मोर्चावर केलेले आरोप सुद्धा ते खोडून काढतात.
नाही उगा चारडाओरडा करण्याला काही कोणाला वेळ लागलेला नाही आहे. जे सत्य आहे ते सत्य आहे. हे बघा, सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये ओबीसी जातींची संख्या होती 272. आज ती 350 वर गेलेली आहे. 350 वर गेलेली आहे. एवढ्या जाती ओबीसी कॅटेगरीमध्ये आल्यात, परंतु ओबीसींनी कधीही विरोध केला नाही. याचं कारण असं की त्या नियमानुसार आल्यात. म्हणजे सुप्रीम कोर्टाने 1992 साली मंडल जजमेंट देताना ज्या काही गाईडलाईन दिलेल्या होत्या, त्या गाईडलाईन प्रमाणे राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन झालेत आणि राज्य मागासवर्गीय आयोगाने स्वतःहून या जातींचं सर्वेक्षण केलं आणि सर्वेक्षणानंतर ठरलं की या जाती खरोखर मागासलेल्या आहेत, त्यांना ओबीसी मध्ये टाकाचं टाकलं. कुणीही ओबीसींनी विरोध केला नाही. 272 वरून 350 पेक्षाही जास्त जाती आज ओबीसी मध्ये आहे. कुठेही विरोध झाला नाही, कुठेही संघर्ष झाला नाही. परंतु जेव्हा मराठा समाजाने राज्य मागासवर्गीय आयोगाकडे मागणी केली की आम्हाला ओबीसी मध्ये टाका म्हणून, तेव्हा राज्य मागासवर्गीय आयोग जे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन नुसार महाराष्ट्र शासनाने स्थापन केले होते 70 वर्षांमध्ये, म्हणजे 1994 नंतरच्या काळामध्ये. श्रावण देवरेजी, तुम्हाला थांबवतोय थोडंसं, कारण आपल्यासोबत ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार आहेत. वडेट्टीवारजी, तुम्ही एक महत्वाची भूमिका मांडलीत नोकर भरतीच्या संदर्भातली. काय म्हणणं आहे तुमचं ओबीसींच्या आणि एकंदरीत मेगा भरतीच्या संदर्भात? काय झालं की मुळात मागच्या आपण बघितलं की मागच्या 2-3 वर्षापासून सातत्यानं मेगा भरती थांबवली गेली. त्यावर मेगा भरतीनंतर आता एसईबीसी म्हणून मराठा समाजाला न्याय मिळाला. आता दुर्दैवानं कोर्टाने ते सगळे प्रकरण कोर्टात दिलं, सुप्रीम कोर्टाने त्याला एकदम स्थगित. हा सगळा इतिहास आहे. पण आता मला एवढंच सांगायचं आहे की ठीक आहे, आता कोर्टात हे कोर्ट कोणाच्या हातात नाही. कोर्टाचा निर्णय ना राज्य सरकारच्या हातात आहे, ना मराठा समाजाच्या हातात आहे, ना कोणाच्या हातात आहे. आणि अशा वेळेस उद्या निर्णय येईल त्यावेळेस न्याय मिळणारच आहे. तोपर्यंत या 12 बलुतेदार, बहुजन समाज, ओबीसी समाज, एससीआय, एसटीआय, म्हणजे त्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे की एसबीसी आहे आणि विजयंती आहे, हे सगळी सगळा समाज आता खूप दुःखी झालेला. कारण वय वाढत चाललं आहे. आता किती दिवस वाट बघायची? बरं, बऱ्याच याच्या परीक्षा झाल्यात रिक्रुटमेंट संदर्भात, पण वर्ष झालंय त्याच्या, वर्ष होऊनही तलाट्यांच्या रिक्रुटमेंटच्या संदर्भात 1 वर्ष झालेला, अजूनही आपण काही तसे पुराणा जॉईन करून घेत नाही. एमएससीबीची तर आता उद्या यादी आपल्याला डिक्लेअर करता येईल, पण त्यामध्ये थांबून ठेवलं परीक्षा झाल्यानंतर. पण आता हा उद्या हा सगळा मराठा समाज किंवा मराठा समाजातील नेते म्हणतात, लोक म्हणतात की आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. आता काय सगळेच रस्त्यावर उतरतील त्याची वाट बघायची का? आणि त्या कोणावरही अन्याय न होता, आम्ही तर नेहमी आम्ही समर्थनच दिलंय. मी आपल्याला एक आज गौप्यस्फोट करतो. कारण खरं म्हणजे सांगायचं झालं तर बघा, मागासवर्गीय आयोग निर्माण करत असताना त्यामध्ये मराठा समाजाची संख्या जास्त होती, ओबीसीची विजयंतीची संख्या कमी होती. आणि तरी मराठा समाजाला मागासवर्गीयमध्ये मागासवर्गीय म्हणून एसीबीसीचा वेगळा प्रवर्ग दिला, त्याबद्दल कोणीही त्याला विरोध केलेला नाही. कारण विरोध करण्याचं कारणच नव्हतं. पण हे सगळं आम्ही मुकाटपणे सगळं पाठिंबा दिला, समर्थन दिलं, आणि आज मात्र आमच्याच लोकांना वेठीत धरलं जात असेल. या बहुजन समाजाच्या अत्यंत गरीब समाज आहे हा, व वडार समाज आहे, नंदी बैलवाला आहे, आपल्याला काय किती समाजाची नावं घ्यायची आहेत, तो आपला वासुदेव आहे, वडार आहे, पाशेपारधी आहे, पारधी आहे, ही लोक अत्यंत गरीब आहेत. आता ही पोरं कुठे काल पर शिकायला लागली? आणि हे या आई वडिलांच्या अपेक्षा आहेत. हे सगळं या लोकांनी काटे गोटी सगळी बघितल्या, यांच्या पायाला रुतणाऱ्या काट्याची वेदना अगदी. विजय वडेट्टीवारजी, नोकर भरतीच्या बाबतीमध्ये तुम्ही एक थेट मागणी केली की मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवाव्यात आणि बाकीची नोकर भरती करावी, त्याबद्दल थोडस बघ. नाही, नक्कीच माझं स्पष्ट मत आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांनाही विनंती केलेली आहे. मी त्या दिवशी कॅबिनेटमध्ये कालच्या पण मी परवाच्या बोललो की तुम्ही आता या संदर्भात काहीतरी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. कारण हा फार मोठ्या प्रमाणामध्ये इतर ओबीसी समाजामध्ये आता म्हणजे अत्यंत ओबीसी समाजामध्ये फार अशी भावना झाली आहे सरकारच्या संदर्भात की आम्ही कशा आम्हाला का नाही. म्हणून मला विनंती करायची होती की या निमित्ताने मी विनंती केली आहे आणि पुन्हा सांगतो की मराठा समाजाला कुठलाही अन्याय न होता. अगदी वडेट्टीवारजी, म्हणजेच मराठा समाजाच्या 12% जागा ठेवून मेगा भरती करण्यात यावी अशी ओबीसी समाजाचे सगळे नेते हे करतात. आपला वेळ कमी आहे, मात्र राजेंद्र कोंढरे यांच्याकडे उत्तर घ्या. राजेंद्रजी, थोडक्यात उत्तर द्या, यावर काय म्हणणं आहे मराठा समाजाचं, मराठा क्रांती मोर्चाचं थोडक्यात? आमचे मित्र अतिशय उत्तम अभिनय करतात. त्यांनी 3 गोष्टी कराव्यात.
की त्यांनी जे सांगितलं की नंदी बैलवाले वगैरे 100% त्यांना वाटा मिळाला पाहिजे त्याच्या बाबतीमध्ये मराठा समाजाचा कुठेही विरोध नाही. नंबर एक. नंबर दोन, ज्या सुप्रीम कोर्टामध्ये 102 घटना दुरुस्तीच्या बाबतीत राजेंद्र कोंढरेजी मराठा समाजाच्या, त्यांची एक थेट मागणी आहे की मराठा समाजाच्या 12% जागा बाजूला ठेवाव्यात आणि नोकर भरती करावी. थोडक्यात सांगा, हे तुम्हाला मान्य आहे मराठा क्रांती मोर्चाला की नाही? अशा कायद्याने करता येत नाही वेगळ्या जागा रिझर्व तशा बाजूला ठेवता येत नाही हे त्यांनाही माहिती आहे. त्यांनी लीगल ऍडवाइस त्याच्यामध्ये घ्यावा, जर तशी तरतूद असेल आम्हाला ठेवायला तयार आहेत ना. अगदी अगदी, म्हणजे मराठा समाजाला जर तशी तरतूद असेल तर मराठा क्रांती मोर्चाला काही हरकत नाही मराठा समाजाच्या जागा बाजूला काढून ठेवायला, मेगा भरती करायला. धन्यवाद राजेंद्र कोंढरेजी आणि देवरेजी, तुम्ही दोघे न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमात सहभागी झालात. आपण बघितलं ओबीसींनी सुद्धा आता एल्गार पुकारलेला आहे आणि आता मागणी केली की मेगा भरती वारंवार पुढे ढकलू नये, ही मेगा भरती करण्यात यावी. मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणताही आपला आक्षेप नाही, फक्त मराठा समाजाच्या जागा बाजूला काढून ठेवा. आणि मराठा समाजाने सुद्धा आता राजेंद्र कोंढरेने ज्या प्रकारे सांगितलं तशी तरतूद असेल तर आमची सुद्धा काही हरकत नाही. या विशेष कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.